नमस्कार मित्रांनो ही घोषणा आपल्याला आठवत असेलच गुस्ताखे नबी की एक ही सजा सर तन से जुदा सर तन से जुदा म्हणजे जो कोणी इस्लामचे प्रेषित प्रेषित मोहम्मद यांचा अपमान करेल त्याला एकच शिक्षा की त्याचं डोकं त्याच्या धडापासनं वेगळं केलं जावं तुम्ही लोकशाही देशात राहत असाल तुम्ही संविधान कायद्याचं राज्य वगैरे संकल्पना मानत असाल तरी आम्हाला काही फरक पडत नाही तुम्ही जर हा गुन्हा केला असेल आणि गुन्हा केला असेल म्हणजे काय केलं असेल तर तुम्ही एखादी फेसबुक पोस्ट शेअर केली असेल तरी देखील तुम्ही हा गुन्हा केलेला आहे आणि त्याच्या बदल्यात तुमचं डोकं धडा वेगळं केलं जाणं हा न्याय आहे हा न्याय अठ्ठावीस जून दोन हजार बावीस रोजी केला गेला कन्हैयालाल तेली उदयपूरला शिंपी होता अनेक वर्ष कुटुंबासह दुकान मकान म्हणजे एक दुकान तो कपडे शिवायचा त्याच्यावरतीच त्याचं घर होतं तिथे तो राहायचा आणि जो मोहल्ला होता त्याच्यात मिश्र वस्ती होती हिंदू मुस्लिम आपल्याला आठवत असेल याच काळात म्हणजे ही तारीख महत्त्वाची आहे कारण या दिवशी महाराष्ट्रात सगळं राजकारण चालू होतं उद्धव ठाकरेंचं अतिशय लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष न्याय देणारं सरकार वगैरे गद्दारी करून पाडण्याचे प्रयत्न होत होते तेव्हा महाराष्ट्रातही उमेश कोल्हेची हत्या झाली होती त्याच्यामागचंही कारण तेच होतं कारण होतं की नुपूर शर्माची फेसबुक पोस्ट त्यांनी शेअर केली होती कनै लालच्या बाबतीत असं झालं आणि त्याचा मुलगा सांगतो की कन्हैया लाल त्यांचा मोबाईल दुकानात असायचा आणि कोणी आपल्याकडे असतं तसं एक मोबाईल अनेक जण वापरतात तसा तो मोबाईल अनेकजणं वापरायचे आणि फेसबुकवर काहीतरी त्यांचं या नुपूर शर्माची पोस्ट कोणीतरी वाचली आणि ती त्यांनी स्टेटसमध्ये ती ठेवली ठेवली गेली कोणालाही माहिती नाही त्यांनी स्वतः ठेवली का कोणी दुकानात मुलं ये, ये जा करायची त्यांच्यापैकी कोणी ठेवली त्यांनी ठेवली हे कोणालाही माहिती नाही आणि ती पोस्ट झाल्यावर त्या समोरच्याच बाजूला राहणारे ज्यांनी हे बघितलं त्यांनी येऊन त्यांना सांगितलं की तुम्ही जी पोस्ट ठेवली त्याच्यामुळे इस्लामचे प्रेषित त्यांचा अपमान झालेला आहे आणि तुम्ही ती पोस्ट डिलीट करा कनैयालाल यांनीही मोठ्या मनाने त्यांनी काही म्हणजे ठीक आहे झालं असेल माझ्याकडनं मला माहिती नाही कोणी शेअर केली काय केली आपल्याकडे मोबाईल के कसे वापरतात लोकं माहिती तर कन्हैयालाल यांनी देखील ती पोस्ट डिलीट केली आणि नंतर ज्यांनी ही पोस्ट डिलीट करायला लावली त्यांनीच मुस्लिम समाजामध्ये या सगळ्याची तक्रार केली की बघा असा कनैयाला आले आणि त्यांनी हा गुन्हा केलेला आहे देशाच्या पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःला पत्रकार म्हणवणारा मोहम्मद झुबेर यांनी ही गोष्ट केली होती आणि त्याच्यामुळे नुपूर शर्माला तडकाफडकी भाजपातनं निलंबित करण्यात आलं होतं आज हे सांगायचं कारण म्हणजे या लाल हत्या प्रकरणी आणखीन एका आरोपीला जामीन मिळालेला आहे आणि राजस्थान जयपूर उच्च न्यायालयाने असं कारण दिलेलं आहे की हा जो मोहम्मद जावेद आहे ज्याच्यावर गंभीर आरोप होते त्याचं कॉल लोकेशन एन आय ए शोधू शकली नाही आता याच्यामध्ये प्रकरण काय आहे ते आधी समजावून सांगतो मग मोहम्मद जावेदकडे बोलूया त्याच्यामध्ये तिकडे राजस्थानमध्ये तेव्हा कर्तव्यदक्ष अशोक गहलोत सरकार होतं आणि त्यामुळे आपल्या राज्यातल्या अल्पसंख्याकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या म्हणून त्यांनी तातडीने कन्हैयालालला अटक केली एक दिवस त्याला पोलीस स्टेशन पोलीस कोठडी बसावं लागलं त्यानंतर पोलिसांनी हा मामला अजाणतेपणे झाला आहे त्याच्यामुळे दोन्ही समाजाच्या लोकांमध्ये सामोपचारांनी बोलणी केली आणि मग कन्हैयालाल यांना सोडण्यात आलं कन्हैयालाल यांना सांगण्यात आलं की ठीक आहे आता प्रकरण मिटलं जे झालं ते होऊन गेलं तुम्ही पोस्ट डिलीट केलेली आहे आता काही चिंतेचं कारण नाही मुस्लिम समाजाच्या लोकांनीही तसंच सांगितलं की ठीक आहे झालं गेलं गंगेला मिळालं आणि म्हणून कन्हैयालाल नंतर हे सगळ्या प्रकरणात दोन तीन दिवस गेले त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ते दुकानात गेले असता या मोहम्मद जावेदनी आपल्या समाजात ही खबर पसरवली की मोहम्मद जावेदने सांगितलं की कन्हैयालाल दुकानात आलेले आहेत त्याच्यानंतर या प्रकरणातले दोन आरोपी त्यांनी योजना केली आणि त्यांनी दुकानात प्रवेश केला आणि त्यांनी कपड्याचं माप घेण्याच्या दृष्टी म्हणजे त्यांनी कन्हैयालाल माप घेत असताना त्यांनी कन्हैयालाल यांचा गळा आवळून त्यांची हत्या केली म्हणजे त्यांना गळा चिरून हत्या केली हॅक टू डेथ असं इंग्लिशमध्ये आहे आणि त्याच्यानंतर नुसती हत्या केली नाही तर सगळ्या हिंदू समाजाला धडा मिळावा की अशा प्रकारची चूक तुम्ही करता कामा नये म्हणून त्यांनी या घटनेचं शूटिंगही केलं आणि शूटिंग केल्यावर त्यांनी हा व्हिडिओ सगळीकडे पसरवला की बघा तुम्ही जर आमच्या प्रेषितांचा अपमान केला तर तुम्हाला अशा प्रकारची शिक्षा मिळू शकेल रियाज अत्तारी आणि घोस मोहम्मद या दोघांनी हे काम केलं राजस्थान पोलिसांनी त्यांना तातडी कारण हे सगळं हे लपून छपून करण्याचा ता डाव नव्हताच समाजाला संदेश जायला पाहिजे की भले तुम्ही कायद्याचं राज्य घटना वगैरे सगळं मानत असाल मोदी सरकार घटना बदलणार म्हणून तुम्ही विरोधात मतदान करणार असाल पण आमच्या इथे हाच कायदा आहे आम्हाला हाच न्याय मान्य आहे आणि म्हणून त्यांनी ते, ते कृत्य व्हायरल केलं त्यांना तिथेच अटक करण्यात आली नंतर मग सगळीकडे डोळे उघडले आपल्याकडे जेव्हा उमेश कोल्हेंची हत्या झाली तेव्हा ती वैमनस्यत्न हत्या झाली असं पोलिसांना वाटलं होतं मग नंतर लोकप्रिय सरकार जाऊन गद्दारी केलेलं सरकार आल्यावर खरं कळलं की ही अशी हत्या नव्हती तर ती तशी हत्या होती मग ते झाल्यावर पोलिसांची चक्र फिरायला लागली हे प्रकरण एनआयए गेलं एनआयएनी या तपास हाती घेतला आणि त्याच्यात त्यांनी नंतर एकूण अकरा जणांना अटक केली त्याच्यामध्ये दोघं पाकिस्तानी होते जे फरार झाले म्हणजे इथे आगीत तेल घालण्याचं काम त्या भागात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांकडनं केलं गेलं ते अजूनही फरार आहेत आणि या प्रकरणात कन्हैयालाल त्यांच्या कुटुंबियांवर जे काही झालं कन्हैयालाल यांच्या मुलांनी निश्चय केला की जोपर्यंत आपल्या वडिलांच्या हत्यारांना शिक्षा होत नाही तोपर्यंत मी केस कापणार नाही तोपर्यंत मी पायात चपला घालणार नाही अनवाणी पायाने मी फिरणार आज या घटनेला दोन वर्ष होऊन गेलेत कन्हैयालाल यांचा मुलगा अजूनही अनवाणी फिरतो केस त्यांनी कापलेले नाही आहेत तो वाट बघतोय की ज्या ज्या लोकांनी आपल्या वडिलांची हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या लोकांना किमान जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे पण मोहम्मद जावेदला जामीन मिळालेला आहे त्याच्या आधी एक फरहान म्हणून होता त्यालाही जामीन मिळालेला आहे जो फरहान होता त्यांनी काहीतरी या हत्ये हत्या करणाऱ्यांना तलवार पुरवली शस्त्र पुरवला असा आरोप त्यांच्यावर होता मग न्यायालयात त्यांनी केलं की हि जी ते जो फरहान होता त्याच्या कुटुंबाचा व्यवसाय होता मीनाकारी म्हणजे शस्त्रांवर किंवा अशा गोष्टींवर नक्षीकाम करण्याचा आणि त्या तलवारीला धारच नव्हती आणि त्यामुळे या तलवारी जरी त्यांनी पुरवली असली तरी ती तलवार गळा चिरू शकत नव्हती आणि त्यामुळे त्याला जामीन मिळाला आणि मोहम्मद जावेद याच्याबद्दल त्याच्या वकिलांनी असा आक्षेप नोंदवला कारण त्याच्यावर काय आरोप होता हा एकोणीस वर्षाचा आहे आणि याचं बांगड्याचं दुकान आहे पण बांगड्यांचं दुकान चालवता चालवता त्यांनी ही माहिती म्हणजे मोहम्मद जावेदनी जे ज्यांनी हत्या केली त्यांना फोन केल्याचे रेकॉर्ड पोलिसांना मिळाले म्हणून त्यांना अटक केली पण त्याच्यावरनं पोलिसांना किंवा एन आय असा संशय आहे की त्यांनी म्हणजे कन्हैयालाल दुकान उघडत नव्हता कारण हे सगळं प्रकरण झाल्यावर तणाव होता, होता। जेव्हा त्यांनी दुकान उघडलं तेव्हा त्याची माहिती या मोहम्मद जावेद यांनी ज्यांनी हत्या केली त्यांना दिली तर त्याच्यावर आरोपीच्या वकिलांनी असा आक्षेप घेतला की याचं दुकान बांगड्यांचं दुकान कन्हैयालालच्या दुकानापासनं दहा बारा दुकानं अंतर सोडून आहे त्यामुळे कन्हैयालाल दुकानात आला आहे कळायला तो जर दुकानापर्यंत गेला असता तर तो तिथे असलेल्या सीसीटीव्हीत तो तिकडे जाऊन परत येताना दिसला असता पण कन्हैयालाल दुकानात जाताना त्याला स्वतःच्या दुकानात नाही दिसू शकतो हा साधा मुद्दा मला कळला नाही की विचारार्थ घेतला गेला का नाही गेला पण त्यामुळे एनआयएकडे पुरावा नाहीये पुरावा नाहीये तर की तो आपल्या दुकानातनं जाऊन कन्हैयालालच्या दुकानापर्यंत जाऊन बघून आला की कन्हैयालाल तिकडे आहे जर तो गेला असता तर तो सीसीटीव्हीत आला असता मग दुसरा पुरावा काय पाहिजे होता तर त्याचं जे लोकेशन आहे म्हणजे मोबाईलचा त्या मोबाईलवरनं अत्तारी आणि घौस यांना फोन गेल्याचं रेकॉर्ड आहे त्या हत्येच्या आधीच्या काळात म्हणजे थोड्या वेळा आधी पण त्यांनी तो फोन तिकडनंच केला म्हणजे कदाचित तो दिल्लीला असेल त्यावेळेला कदाचित जयपूरला असेल कदाचित चेन्नईला असेल आणि त्यामुळे जर फोन केला असता तर जो त्याचं लोकेशन कि तो त्याच बाजारात कन्हैयालालचं दुकान जिथे आहे तिथे तिथून त्या लोकेशनवरनं त्या टॉवरवरनं फोन गेला हे एन आय ए कॉल लोकेशन त्या तपासाच्या आतापर्यंत दाखवू शकले नाहीत याचा अर्थ तो तिथे होता आणि त्यांनीच माहिती सांगितली की कन्हैयालाल दुकानात आहे त्याला गाठा आणि कापा या कारणास्तव आपल्या आदरणीय न्यायालयाने असा विचार केला की ही केस आणखी बराच काळ चालणार आहे आणि त्यामुळे ऑलरेडी दोन वर्ष तो एक वर्षाहून जास्त काळ दोन हजार ते पण बराच काळ तो तुरुंगात आहे ही घटना अठ्ठावीस बावीस साली झाली त्याच्यानंतर त्याला काही काळाने अटक करण्यात आली पण त्यामुळे तो बराच काळ तुरुंगात आहे आणि त्यामुळे एवढा वेळ तुरुंगात राहणं योग्य नाही म्हणून त्याला जामीन देण्यात आला आता ही केस किती वेळ चालेल कल्पना नाही एन ते लोकेशन मिळेल की नाही कल्पना नाही पण याच्यावरनं राजकारण मात्र पुन्हा सुरू झालेलं आहे अशोक गहलोत जे आता पराभव झाल्यानंतर विरोधी पक्षात आहेत त्यांनी भाजप सरकारवर आरोप केलेला आहे की भाजपाने या सगळ्या गोष्टींचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर केला भाजपाचं म्हणणं आहे की अशोक गेहलोत सरकारनीच त्यावेळेला जो झपाटा दाखवायला हवा होता तो, तो दाखवला नाही आणि याच्या आधीही राजस्थानात बॉम्बस्फोट झाले त्याच्याही आरोपींना शिक्षा झाली नाही हे अजमल कसाबला फाशी झाली पण राजस्थानात बॉम्बस्फोट करणाऱ्यांना शिक्षा झाली नाही याचं कारण काँग्रेस सरकार नेहमीच दहशतवादाच्या मुद्द्यावर कमकुवत असता असा आरोप भाजपाने केला हा आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरू राहील पण सांगायचा मुद्दा हा की या अशा प्रकारच्या केस असतात पुन्हा मी प्रकरण नितेश राणेंकडे नेतो त्यांनी जे मुंबईतच त्याच्यात सांगितलं आणि ते साहिल जोशी आणि कंपनी सगळे सांगत होते किंवा तुम्ही कशाला चिंता करताय पोलीस आहेत ना पोलीस तपासतील ना पोलीस बघून घेतील ना ही जी अशी प्रकरणं असतात त्याच्यामध्ये गुन्हा करणाऱ्या व्यक्ती दोन असतात एक असतो पाच असतात पण त्याला सहाय्य करणाऱ्या व्यक्ती कोणतरी खबर पोहोचवतो तर नर मोहम्मद जुबेर याचा तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सत्कार होतोय की कसा लोकशाही व्यवस्थेत भारतासारख्या व्यवस्थेत नरेंद्र मोदी हुकुमशाही प्रवृत्तींनी देश चालवत असताना मोहम्मद जुबेर सारखे पत्रकार देशातील लोकशाही जिवंत राखण्याचं काम करत आहेत या मोहम्मद जुबेरमुळे नुपूर शर्मा किती वर्ष झाली दोन वर्ष झाली तिला घराबाहेर पडता येत नव्हतं पण कौतुक को कोणाचं होतं तर मोहम्मद जुबेरच होतं पाठी आपलं न्यायालय आपले मानवाधिकार संस्था सगळेजण उभे राहतात तशीच गोष्ट इथे झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही आपल्याला आठवत असेल बिल्कीस बानू प्रकरणात आणि तोही तोही गोष्ट तीही गोष्ट तशी चांगली नव्हती पण पंधरा वर्ष शिक्षा झाल्यानंतर ज्यांना अजन्म कारावासाशी शिक्षा आली त्यांची सुटका करण्यात आली आणि ती सुटका करण्यात आल्यानंतर म्हणजे गुजरात सरकारनी त्यांना आणखीन शिक्षा काट मोगण्याच्या चित्र माफी देण्यात आली त्या जुन्या कायद्याचा वापर करून आणि ते जेव्हा सुटले तेव्हा त्यांचा सत्कार करण्यात आला तेव्हा हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि न्यायालयाने आपला निर्णय फिरवला पण ती तडफ न्यायालय या बाबतीत दाखवू शकेल की नाही कल्पना नाही एकूण अकरा जण याच्यामध्ये आहेत ज्यांनी हत्या केली त्यांना तर जामीन मिळण्याचा प्रश्न नाही मला वाटत नाही कारण ते सगळ्यांच्या समोर झालेले पण बाकीचे जण जन जण आहेत ज्यांनी या सगळ्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग घेतला कट रचण्यात माहिती पुरवण्यात कारण हा कट काही असं नाही आहे की अनेक महिन्यांचं अनेक वर्षांचं वैर हे सगळे लोक एका समाजात राहत होते एकमेकांच्या समोरासमोर व्यवसाय करत होते कदाचित त्यांच्यात मैत्रीचेही संबंध असतील जसे कोल्हेंचे होते ज्यांनी हत्या केली त्यांच्या आणि त्यामुळे कट कसा रचला कोणी रचला कोणाशी काय संगणमत केलं हे पुरा हे सिद्ध करणं येण्यासाठी खूप अवघड आहे पण जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा समाजात जे बदल झालेले आहेत जो धोका आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला वावरतोय त्याच्याकडे बघताना तुम्ही एक सामान्य गुन्हा म्हणूनच त्याच्याकडे बघणार आहात का ही जी सगळी विचारसरणी समाजात पसरते त्या विचारसरणीकडे मिळून वेगळ्या पद्धतीने बघणार आहात समाज म्हणून आपण काय करणार राजकीय पक्ष म्हणून याच्यात काय करायचं याच्यात भाजपाची काही भूमिका आहे का नाही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची कारण उद्धव ठाकरेंची भूमिका काय आहे ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्या हल्ली गाडीत न उतरता तेव्हा अल्ला अकबरचे नारे दिले जातात पण शिंद्यांच्या शिवसेनेची काही भूमिका असणार आहे अशा गोष्टींमध्ये अन्य हिंदुत्ववादी पक्षांची काय भूमिका असणार आहे म्हणून म्हटलं राजकारण म्हणजे फक्त लाडकी बहीण पंधराशे रुपये ट्रान्सफर करणं धान्य देणं हे देणं ते देणं फुकट घरं देणं हे नाही आहे समाजाला मार्गदर्शन करण्याचं कामही राजकीय पक्षांनी राजकीय नेत्यांनी केलं पाहिजे आणि हे असे बदल जेव्हा घडतात तेव्हा त्याच्याबद्दल जनतेला जागरूक करणं हे देखील राजकीय पक्षांचं आणि राजकीय नेत्यांचं कर्तव्य आहे महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी विकास 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 करताना या गोष्टीही लक्षात ठेवणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट